नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। बिअरच्या नशेत दोन्ही मैत्रीण तर होत्या, रात्री गाढ झोपल्या आणि पतीनं पत्नी सोबत भयानक कांड केलं। खुर्चीला बांधून तिला बेदम मारहाण करून तिचा जीव घेतला। ही घटना बंगळुरू मध्ये घडली आहे। प्रेमविवाह केल्यानंतर पती पत्नी मध्ये जो विश्वासाचा मजबूत धागा बांधला गेला पाहिजे तोच धागा तुटला आणि पत्नीला आपला जीव गमवावा लागला। नवश्री आणि किरण या दोघांचाही प्रेमविवाह 3 वर्षापूर्वी झाला होता। सुरुवातीचे काही दिवस हे चांगलेच गेले। नवश्री ही डान्सर टीचर होती तर किरण हा टॅक्सी चालक होता, त्यामुळे तिचा बाहेरचा हा चांगला संपर्क होता। हा संपर्कच तिचा जीव घेणा ठरलाय। डान्सच्या निमित्ताने तिला अनेक जण भेटायचे, यामध्ये काही महिला तर काही पुरुष देखील असायचे। यातूनच तिचा पती किरण याला तिच्या काही गोष्टी खटकू लागल्या। त्याला वाटायचे की आपल्या पत्नीचे बाहेर अफेअर आहे। अशा गोष्टीमुळे दोघात नेहमी खटके उडू लागले आणि हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच गेला। यातूनच तो पत्नीला नियमित मारहाण देखील करू लागला। खर तर या गोष्टी दोघांनी मिळून एकमेकांना विश्वासात घेऊन चर्चा करूनच या समस्या सोडवल्या पाहिजे होत्या। परंतु नवश्री ही डान्स टीचर असल्याने तिला मोठा युगो होता। ती झुकेगा नाही साला म्हणत याबाबत आपल्या मैत्रिणीला सल्ले विचारत फिरू लागली। बुधवारी नवश्रीला आपल्या पतीच्या मारहाणीची भीती वाटू लागली, म्हणून तिने तिची मैत्रीण ऐश्वर्याला घरी बोलावून घेतले। दोघांनी या विषयावर चर्चा करत बियर पिली आणि उशिरा रात्री दोघेही गाढ झोपी गेले। या झोपीचा गैरफायदा घेत तिचा पती किरण याने दुसऱ्या चावीने घराचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये प्रवेश केला। आतमध्ये जाताच त्याने पहिले पत्नी नवश्रीचे तोंड दाबून तिला उचलून बाजूला आणले, त्यानंतर तिला एका खुर्चीला बांधून बेदम मारहाण केली। पोटात बिअर असल्याने तिच्या मैत्रिणीला कसली जाग आली नाही। थोड्या वेळातच किरणने पत्नीचा गळा वळला आणि तिचा शेवट केला। या घटनेनंतर तो घरातून पळून गेला। सकाळी 6 वाजता तिची मैत्रीण ऐश्वर्याला जाग आली आणि तिने समोरच नवश्रीचा मृतदेह पाहिला। लगेच तिने आरडाओरडा करत शेजारील लोक बोलावले। या लोकांनी लगेच पोलिसांना देखील बोलावले। पोलीसही लगेच आले। आलेल्या पोलिसांना ऐश्वर्याने नवऱ्याच्या करामती सांगितल्याने पोलिसांनी लगेच त्याचा शोध घेतला आणि त्याला लगेच अटक देखील केली। त्यानंतर त्याने झालेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि गुन्ह्याची कबुली दिली। खर तर या घटनेत दोघी बिअर न पिता झोपल्या असत्या तर कदाचित तिला वाचवण्यात तिच्या मैत्रिणीची नक्कीच मदत झाली असती। त्याचबरोबर प्रत्येकाने ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रेमविवाह केला तरी प्रेमाचे बंधने पाळून विश्वासाचा धागा मजबूत करावा, नाहीतर अशा घटना समाजात सध्या वाढताना दिसतायत।